खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे. आणि यामध्ये कोणी सत्ताधारी असो की विरोधी, अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पीआयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे, त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे. याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की यांना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे, आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही. ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल. आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्त वार कोल्ड वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे. जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल. नाही ना, भूमाफियाचाच विषय आहे. सगळीकडे भूमाफिया असेल किंवा आता म्हणजे क्राईम वार ज्याला म्हणतो ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे. पैसा हा सर्वोच्च ठरला या सरकारमध्ये. धन पैसा कमवणं आडमार्गाने चुकीच्या मार्गाने गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं अनेक उदाहरणं देता येईल. आता हे तर तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे होणं आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला, तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकांमध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा. असं हे आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचलेत, गुंड तर मला सगळी बाजूलाच दिसत आहेत. हे काही कमी गुंड आहेत, त्यांचेही गुंडे नाही, यांचेही गुंडे, सगळेच गुंडे पोचलेले आहेत. गुंडे पोचूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे. एकीकडे गुंडे, दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा. नाही, महिलांच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली. महिला पैलवानांच्या त्यांच्या महिला पैलवानांचं ज्या पद्धतीनं शोषण झालं त्यावेळेस त्या खासदाराला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे. त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार. हे धेंड असतात, धेंडालाही लाजवणारी ही प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती त्या मुखातून बाहेर पडत आहेत.